एसआर पदासाठी होऊ घातलेल्या स्कूल असेंब्ली इलेक्शन रणसंग्राम 2022 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत आणि आजच्या या मुलाखतीसाठी आपल्या समोर आजचे एक उमेदवार या ठिकाणी आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहे। तर चला तर या मुलाखतीद्वारे त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचं मनोगत जाणून घेऊया। फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू आस्क समथिंग अबाउट युअर सेल्फ, इंट्रोड्यूस युअर सेल्फ। आय एम सुमित वावने फ्रॉम मांडगाव, आय एम स्टडिंग इन संस्कार ज्ञानपीठ स्कूल इन 9th क्लास। माय हॉबीज आर ड्रॉइंग, सिंगिंग अँड डान्सिंग, अँड आय ड्रॉ व्हेरी वेल स्केच ऑफ एनी बर्ड्स, ॲनिमल अँड देअर ओन इमॅजिनेशन्स, माय ओन इमॅजिनेशन्स आय ड्रॉ स्केचेस। अँड माय फॅमिली मेंबर्स आर माय फादर, मदर अँड आय हॅव वन सिस्टर अँड माय ग्रँडफादर अँड ग्रँडमदर। व्हेरी गुड। माझा पुढचा प्रश्न आहे सुमित तुला, तू मांडगाव या छोट्याशा गावाशी निगडीत आहे आणि मला वाटते तुझ्या वडिलांचा व्यवसायसुद्धा शेती आहे, आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, तर ॲज अ स्टुडंट तुला काय वाटते की शेती आणि शेतकरी याविषयी तुझं काय मत आहे? म्हणजे सध्याची परिस्थिती बघता शेती विषयाला कितपत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये मान सन्मान मिळतो आहे यावर तुझं मत काय? पहिले जे शेती करायचे लोक ते ऑर्गॅनिक शेती होती, पण आता जे शेती करते ते त्याच्यामध्ये लिक्विड वापरतात, लिक्विड आणि जे पोटॅशियम असे जे हे आहे खते आहे ते वापरतात आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीची जी माती आहे ती थोडीशी इफेक्टेड होते आणि थोडी खराब होऊ राहिली। आणि लोक नाही का जे पहिलेचे लोक जे होते ते शेती पहिले बैलांनी करायचे, पण आता लोकांनी हे काढल्या, मशीना काढल्या, त्यामुळे लोक बैल जे राहते त्यांचं वापर नाही करत आणि ते गाई जे राहते त्यांची फक्त दुधासाठी त्या घरी ठेवतात, पण त्यांचे जे गाय गोरे राहते ते मोठे होते आणि ते नाही का ते जे लोक खाते तिकडे विकतात। त्याच्यामुळं आता जे लोक आहे ते शेतीवर बरोबर लक्ष नाही देत आणि पहिलेचे लोक ऑर्गॅनिक शेती होती तर तेवढं काही इफेक्ट नाही पडे, आता तेच शेती केमिकलची झाली आहे त्याच्यामुळे लोक त्या शेतीतले जे फळं आणि उत्पादन होते ते भाजीपाला जे आहे तो बाजारामध्ये विकायला येते आणि त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स राहते आणि त्यामुळं जे आपण जे जो भाजीपाला खातो त्यांनी आपली भाजी म्हणजे जे बॉडी आहे ते इफेक्टेड होते आणि त्याच्यामुळे पहिलेचे जे लोक होते ते म्हणजे शक्तिशाली आणि चांगले राहायचे, हष्टपुष्ट राहायचे, पण आता जे लोक आहे ते थोडे कमजोर आहे आणि पहिले जे पिकं व्हायचे लोकांना ते खूप जास्त व्हायचे, पण आता जे 10-15 वर्षामध्ये काय झालं लोकांनी डिफॉरेस्टेशन चालू केलं म्हणजे झाडे कापणं, पाणी वेस्ट करणं, त्यामुळं काय झालं एक तर जे सूर्याचे किरण आहे त्या म्हणजे सूर्याची हीट वाढली आणि आपले ओझोन लेअर जे आहे ते फाटली, त्याच्यामुळे सूर्याच्या किरणा डायरेक्ट पृथ्वीवर पडतात, त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीची हीट होत आहे आपली पृथ्वी आणि त्यामुळं बरोबर पिकं नाही होत आणि पाणी जास्त पडते त्याच्यामुळे पिकं नाही होत आणि कास्तकाराला पिकं कमी होतात आणि त्याची जी पिकं कमी होते ते जे विकायला नेते त्यांचे नाही का बरोबर भाव नाही मिळत, भाव नाही मिळल्यामुळं शेतकरी उदास होते आणि आपले जे सरकारी जे लोक आहे बरोबर जो भाव द्यायला पाहिजे तो भाव नाही देत त्या पिकाला, तो बरोबर भाव नाही देत आणि त्यामुळं शेतकरी उदास राहते आणि त्याच्यामुळं जे शेतकऱ्याची मुलं आहे त्यांच्यावर बरोबर प्रभाव नाही पडत, म्हणजे एक त्यांचे चेहऱ्यावर उदासी राहते, त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटते का शेतीत काहीच नाही राहिलं आणि शेतकऱ्याचा मुलगा तो आपल्या जॉबकडे चालला जाते आणि शिक्षणावर लक्ष देते, पण असं नाही का शिक्षणच सगळं आहे,
शिक्षण शिक्षण तर कामाचं आहे पण शेती भी ही खूप कामाची, म्हणजे शेती ही आपले भारत जे आहे तो कृषीप्रधान देश आहे, तर शेतकरी हा शेतकऱ्याला मोठा दर्जा द्यायला पाहिजे, पण जे ड्युटीवाले राहते त्याला मोठा दर्जा देते, तर त्यामुळं ड्युटीवाल्याला जास्त दर्जा देते आणि ड्युटीवाल्याची कामं लवकर होतात, पण शेतकऱ्याची कामं पुढं ढकलत नेते आणि त्यामुळं शेतकरी मागं राहू राहिला, पण जे सरकारी लोक आहेत त्यांना शेतकऱ्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि ड्युटीवाल्यांना ड्युटीवाल्यांनी बी शेतकऱ्याची इज्जत करायला पाहिजे. अगदी बरोबर सरांचा दुसरा प्रश्न असा आहे. सुमित, माझा प्रश्न असा आहे की मागील 8 दिवसापासून तुझी एखादी टीचर आहे जी मागील 8 दिवसापासून शाळेमध्ये येत नाही आणि त्याचं कारण जाणून घेण्याचा तू प्रयत्न केला शाळेकडून इतर लोकांकडून, परंतु तुला त्याचं नेमकं कारण अजूनपर्यंत कळलेलं नाही. तर मग अशा वेळेस तुला ते कारण जाणून घ्यायचं आहे की तुमची टीचर का बरं मागील 8 दिवसापासून शाळेमध्ये येत नाही, तर मग यासाठी तू नेमकं काय करशील? पहिले तर मी जाणून घेईन की त्या टीचर किती दिवसापासून नाही येऊ राहिल्या आणि काउन अब्सेंट आहेत, तर पहिले त्यांचा नंबर काढीन मी, इकडून तिकडून नंबर घेईन आणि त्यांना फोन करेल. फोन जर लागला तर त्यांना विचारेल की काय झालं, पण फोन जर नाही लागला तर मी त्यांच्या आपल्या शाळेच्या स्टॉपकडून विचारेल का काय बरं काउन नाही येऊ राहिल्या टीचर आपल्या स्कूलमध्ये, आणि त्या टीचर नाही आल्यामुळं आपला अभ्यासक्रम जो आहे तो मागं राहते, तर त्याच्यामुळं मी जाणून घेईन की टीचर काउन नाही येऊ राहिल्या, आपल्या शाळेच्या जे स्टॉप राहते त्यांना विचारेल आणि त्यांचे गाव आणि नाव सगळं काही विचारून घेईन आणि त्यांच्या गावला जाईन, त्यांच्या घरी जाईन आणि त्यांची विचारेन का काय झालं आणि काउन नाही येऊ राहिल्या. धन्यवाद सुमित. यानंतरचा माझा प्रश्न आहे की सद्यस्थितीमध्ये जे काही सुशिक्षित वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग राजकारणापासून पळ काढण्याचा प्रयत्न करते, म्हणजे राजकारण हा काही आमच्या इंटरेस्टचा पार्ट नाही, राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहावयास मिळते. तर माझा प्रश्न असा आहे की सुशिक्षित लोकांनी राजकारणापासून पळायला पाहिजे की राजकारणात यायला पाहिजे? तसं तर सुशिक्षित लोक जे आहे ते आपलं शिक्षण करून ड्युटीवर लागतात, पण ते मालूम आहे का जे सोपी कामं राहते जे इझी राहते त्यांच्याकडे जास्त लक्ष देते, पण जे हार्ड कामं राहते ते त्यांच्याकडे लक्ष नाही देत, आणि त्यांचे घरची जे व्यवस्था राहते, त्यांच्या आईबाबाचा जो विचार राहते, त्यांचे आईबाबा जे बोलते जे काही करते ते त्यांच्या विचारात जाते आणि ते त्यांच्या माइंडमध्ये फिक्स होऊन राहते. त्यांचे आईबाबा एकच ह्याच्यावर ट्रेस देते, अभ्यास कर आणि ड्युटीवर लाग, पण तसं नाही करायला पाहिजे. अभ्यास तर करायला पाहिजे, पण अभ्यास आपण ज्याच्यासाठी करतो ते अगदी उपयोगाचे, म्हणजे जे सुशिक्षित लोक जे आहेत त्यांनी जर राजकारणामध्ये जर पाय ठेवला तर आपला देश मागं नाही राहीन आणि आपला जे म्हणजे सुशिक्षित लोकांना जर आपला देश हाती घेतला तर आपल्या देशाचं चित्र एक अलगच राहील आणि आपला देश कोणत्याच गोष्टीत मागं नाही राहील. आता जे दुसरे देश आहेत ते खूप पुढं चालले गेले ना, आपला भारत मागं राहिला, म्हणजे मागं तर नाही आहे पण दुसऱ्या नंबरवर आपला भारत आहे, पण त्यामुळं आपल्या भारताला कमी दर्जा देत थोडा कमी दर्जा मिळते. तर सुशिक्षित लोकांनी जर आपला भारत हाती घेतला तर आपला भारत बी मागं नाही राहील आणि आपला भारत पहिल्या नंबरवर येईल. धन्यवाद सुमित. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्याने या प्रश्नाला टॅकल केलेला आहे. आपल्या इथे काही मतदार वर्गसुद्धा उपस्थित आहे, तर चला त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांचा सुद्धा मत जाणून घेऊया. त्यांच्या जर डोक्यामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांना विचारायचे आहे. माझा प्रश्न असा आहे की शाळेमध्ये 1000 विद्यार्थी आहे, तर तू एकटा त्या सर्वांपर्यंत नाही पोहोचू शकणार, तर तू असं काय करशील की तू त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची समस्या जाणून घेणार? पहिले तर मी सगळ्यांसोबत आणि सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आणि सगळ्या टीचर स्टाफसोबत मी चालता बोलता राहील आणि सगळी जे जानकारी आहे ती रोजची मी काढत राहीन की कोणाला काय प्रॉब्लेम आहे, आणि मग त्यांच्यावर त्या प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी मी त्यांच्याजवळ जाऊन आणि
काय प्रॉब्लम आहे ही सगळं समजून आणि विचार करून त्या प्रॉब्लम सॉल्व करीन आणि त्यांच्या जे व्यक्ती संकटामध्ये आहे त्यांना मी बरोबर हे देईन. आपली जे विचारधारा आहे ते बराबर मी त्यांची विचारधारा बराबर करीन आणि त्यांना एका म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मागं नाही राहायचं आणि कधीही कोणत्याही विचारामुळे आपण व्यक्तीला मागं नाही राहायला पाहिजे. पुढं त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते प्रॉब्लम सॉल्व्ह करायला पाहिजे हे मी त्यांना बरोबर समजून सांगेन. धन्यवाद सुमित, धन्यवाद.